संत तुकारामांचा जीवनविचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची ये चित्ती बोध कैचा अज्ञानाची पूजा कामिक का भावना तयाची या ध्याना देव कैचा अज्ञानाचे कर्म फळी ठेवी मन निष्काम साधन तया कैचे अज्ञानाचे ध्यान विषयावरी ध्यान ब्रह्मसनातन तया कैचे तुका म्हणे जळो ऐशी यांचे तोंड अज्ञानाचे बंड वाढविते ज्ञानाला अमृत अशी संज्ञा आहे अज्ञान हे मात्र जीवन दुःखमय आणि रोगट करणारं विष आहे आश्चर्याची गोष्ट अशी की मनुष्य अमृताकडं पाठ फिरवतो आणि विष मात्र आनंदानं स्वीकारतो अज्ञानी मनुष्य दुःख संकटात पिचत पडला तर त्यात आश्चर्य नाही आजपर्यंत अनेक धर्मपुरुषांनी तत्त्ववेत्यांनी आणि संतांनी ज्ञानाचा मार्ग पुन्हा पुन्हा दाखवू बहुसंख्य माणसं अज्ञानाच्या वाटेनं चालत राहिली महर्षी व्यास तर अत्यंत निराश होऊन म्हणाले मी या लोकांना बाहू उभारून धर्म सांगत आहे पण माझ्या आवाहनाकडं कुणाचंही लक्ष नाही अर्थ आणि काम धर्ममूलक असावेत धर्म हे जीवनाचं सार आहे म्हणून लोक हो धर्म मार्गी फा असं मी त्यांना सांगत आहे पण माझ्याकडं कुणाचंही लक्ष नाही अज्ञानी मनुष्य हट्टी दुराग्रही असतो कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या अज्ञानाला चिकटून राहतो ज्ञानाचे शब्द त्याला कडवट वाटतात तुकारामांनीसुद्धा मी तुमच्या हितासाठी बोलतो तुमचा अज्ञानरूपी रोग नाही साफावा म्हणून मी तुम्हाला कडूनिंब दिला असं म्हटलंय पण तुकोबांच्या शब्दाकडेही अज्ञानी लोकांनी दुर्लक्ष केलं अज्ञानाच्या प्रभावामुळं धर्म आणि अधर्म कर्तव्य आणि अकर्तव्य सुख आणि दुःख यातला भेद कळत नाही तो समजावून सांगणाऱ्या संतांनाही लोक किंमत देत नाहीत संत कोण आणि संतत्वाचा केवळ अभिनय करणारा भोंदू कोण हे कळण्यासाठी सुद्धा ज्ञानाची आवश्यकता असते तुकोबांनी अज्ञानावर कठोर प्रहार केले आहेत तुकोबांच्या काळात वेदशास्त्र जाणणारे अनेक शास्त्री पंडित होते आचार्य होते पण तुकोबा हे या पढीत पंडितांपेक्षा ज्ञानाच्या चारित्र्याच्या आणि अनुभवाच्या उच्च पातळीवर अधिष्ठित झालेले महान संत होते त्यांची वाणी ज्ञानमय होती अज्ञानी लोकांची लक्षणं सांगताना ते म्हणतात हे अज्ञानी लोक भक्ती करू लागले तर ते धनधान्याची संपत्तीची इच्छा करतात परमेश्वराच्या स्वरूपाविषयी त्यांना काहीही गम्य नसते अज्ञानी माणसाची देवपूजा स्वार्थी भावनेवर आधारलेली असते आपल्या भक्तीचं आपल्याला फळ मिळालं पाहिजे भौतिक लाभ झाला पाहिजे नाहीतर ही भक्ती वाया गेली असं ते समजतात अज्ञानाचे ज्ञान विषयावरही ध्यान त्याचं फक्त विषयावर ध्यान असतं परमेश्वर म्हणजे ब्रह्म ते कसं अनादी अनंत आहे हे, हे त्यांना कळत नाही किंबहुना ते समजून घेण्याची त्यांची इच्छाही असत नाही तुका म्हणे जळो ऐशियांचे तोंड अज्ञानाचे बंड वाढवी संत तुकारामांच्या दृष्टिकोनातून परमेश्वराची भक्ती निष्काम निरभिलाष असावी तो परमेश्वर साऱ्या विश्वजीवनाचा सूत्रधार असतो मांगल्याचं आणि आनंदाचं तो माहेरघर असतो त्याचं मनपूर्वक चिंतन हाच सुखाचा ठेवा असतो त्याची पूजा अर्चा कोणत्या तरी क्षुद्र इच्छेनं करणं त्याच्याकडं धनधान्य दे नोकरी दे सत्तेची जागा दे अशी याचना करून त्याला फुलं वाहणं नवस करणं दंडवत घालणं हा शुद्ध अविचार आहे देवपूजा म्हणजे देवाला लाच देणं नव्हे त्याला काहीही नको असतं फक्त पूजकाची प्रामाणिक भक्तिभावना त्याला हवी असते भक्ती प्रेरित होऊन जो आपलं अंतःकरण त्याला अर्पण करतो त्याचं संपूर्ण जीवन आनंदमय होतं असं आनंदपूर्ण जीवन तुकोबा आपल्या विशुद्ध भक्तीच्या बळावर जगले त्यांचं आयुष्य हा आनंदाचा डोह झाला आणि या आनंदाची अनुभूती सर्वांना देण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले तुकारामांचं संतपण समजून घेणं हे देखील ज्ञानाचंच लक्षण आहे असं मी म्हणेन भक्तीला देखील ज्ञानाचं आणि निस्वार्थ वृत्तीचं अधिष्ठान असलं म्हणजे ती ईश्वर भक्ती जीवनाला सुंदर व समर्थ करते यात संदेह नाही रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स करायलाही विसरू नका हां